फ्रेंड्स, योगीराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण परफेक्ट असा रेस्टॉरंट स्टाईल वेज पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत. पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य. 250 ग्रॅम बासमती तांदूळ, अर्धी वाटी फरसबी, एक वाटी गाजर, एक वाटी बटाटा, एक वाटी स्लाइस केलेला कांदा, एक वाटी टोमॅटो, एक वाटी ग्रीन वाटाणा, 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बदाम, काजू, 1 चमचा तेल, 2 चमचे बटर, मीठ, गरम मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1/2 चमचा धना पावडर, 3-4 पुदिन्याची पाने, खडा मसाला. तर एका कढईमध्ये बटर टाकूयात. एक चमचा तेल, तुम्ही तूप पण वापरू शकता. आपण काजू आणि बदाम थोडेसे फ्राय करून घेऊया. आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये ऍड करूयात खडा मसाला. 2 मिनिट हे छान परतून घ्यायचं. त्यामध्ये ऍड करूयात 1 वाटी स्लाइस केलेला कांदा. कांदा आपण छान असा परतून घेऊयात. यामध्ये तूप पण वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, किंवा तेलही वापरू शकता. बटर नाही वापरलं तरी चालेल. त्यामध्ये ऍड करूयात हिरवी मिरची. छान असं परतून घेतलं की त्यामध्ये ऍड करूयात गाजर. मी हे पीसेस जरा थोडे मोठे मोठे कट केले. मध्ये ऍड करूयात फरसबी. मध्ये ऍड करूयात बटाटा. ऍड करूयात पुदिन्याची पाने. 3-4 पुदिन्याची पाने टाकायची, म्हणजे त्याने आपल्या भाताचा स्वाद छान येतो. त्यामध्ये ऍड करूया टोमॅटो. त्यामध्ये थोडस मीठ घालायचं, म्हणजे आपल्या मसाल्याला छान असा स्वाद येतो. आपण आता हे 5 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून घेऊयात. आता हे त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 वाटी वटाणा, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धना पावडर. त्यामध्ये ऍड करूयात आपला तांदूळ, तो मी स्वच्छ धुवून घेतलाय. आता हे छान असं परतून घेऊयात. 1 चमचा मीठ. आता हे 5 मिनिट आपण झाकून ठेवूयात. त्यामध्ये ऍड करूयात पाणी. 1 वाटी आपण तांदूळ घेतलाय, त्यामध्ये 2 वाटी पाणी ऍड करायचं, म्हणजे आपला भात असा छान मोकळा होतो. तर हा आपला 15-20 मिनिटांमध्ये आपला भात रेडी होईल. आपण तो शिजून घेऊयात. आता आपण आपला भात उघडून पाहूयात. आता आपले 20 मिनिट झालेत. आता आपण पाहूयात. वाव, आपला भात आता रेडी झालाय. त्यात ऍड करूयात काजू आणि बदाम, त्यावरती थोडीशी कोथिंबीर. आता आपण डिश मध्ये सर्व्ह करून घेऊयात. वाव, तुम्ही बघू शकता आपला राईस किती छान झाला. चला तर मग, आपला हा रेस्टॉरंट स्टाईल पुलाव भात रेडी आहे. तुम्ही पाहू शकता. थोडासा मी ट्राय करून बघते. खूप छान झालाय. एकदम परफेक्ट. आपण हॉटेलमध्ये किंवा बाहेर कुठे खातो सेम तसा हा पुलाव आपला रेडी आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.